Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज कागल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर माझ्यासोबत हसन मुश्रीफ आहेत. काय सांगाल, प्रचंड मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं, कशा पद्धतीनं आता समोर जा? नाही, या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असाल की तरुणांची आणि महिलांची एक लाट आलेली आहे की आज सुगीचे दिवस असताना सुद्धा सोयाबीन भात कापणीची मळणी चालू आहे, सुगी दिवस आहे असं असताना सुद्धा माझा फॉर्म म्हणण्यासाठी हजारो लोक येत आहेत. यावरूनच या निवडणुकीचा निकाल निश्चित झालेला आहे आणि मला वाटतं प्रचंड प्रतिसाद या लोकांच्यामुळं मी प्रचंड मताधिक्याने विजयी होईन. तर जाहीर सभेमध्ये बोलताना तुम्ही कुठेतरी उपमुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली, काय सांगा? उपमुख्यमंत्रीपदाची असं मी म्हणण्याचा भावार्थ एवढा होता की एक एक राज्यात तीन तीन मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यात सगळ्या समाजाला प्रति मिळाले तसं जर आलं पॅटर्न तर होऊ शकेल. हे उत्साहित कार्यकर्त्यांना जनतेला करण्यासाठी अशी भाषणं करावी लागतात. तशी संधी मिळेल असं वाटतं का राज्यातलं एकूणच चित्र बघितलं? मी काय म्हणणार नाही, एकदा तोंडात गेलेलं आहे ते खरं होईल असं वाटते. वावं, खरं तर विरोधकांकडून ही लढाई निष्ठाविरुद्ध निष्ठेचा सौदागर अशा पद्धतीची आहे असं प्रचार केला जातोय. आता आपल्याला माहिती आहे मी 35 वर्षे पवारसाहेबांचा कार्यकर्ता, 35 वर्षामध्ये सुखदुःखात राहिलो. फुलना फुलाची पाकळी मी दुग्धदक्षिणा दिली असेल की नाही, आता हे विरोधी उमेदवार आहेत यांनी दोन्ही वेळा गद्दारी केलेली आहे. पहिल्या वेळा ते अपक्ष राहिले, वास्तविक युतीचा उमेदवार होते संजय वाघाटगे, त्यावर परत बंडखोरी केली, आता पुन्हा सगळे फायदे घेतले, पुन्हा ते बंडखोरी करतायत. ह्यांनी कुठे निष्ठा पाळली? निष्ठा देणं 35 वर्षे राहून आम्ही फुल्ला फुलाची पाकळी आणि आम्ही पवारसाहेबांना सांगून त्याला सगळी अडचणी समजावून सांगून मी अजितदादा आणि आम्ही 10 जण होतो, जयंत पाटीलसाहेब सुद्धा त्यात होते, परंतु ते शेवटच्या वेळेला माघारी फिरले, त्यांना जलसंपदा खातं मिळालं नाही म्हणून. परंतु आम्ही सगळे साहेबही तयार झाले होते, परंतु अचानकपणानं त्यांनी नकार का दिला हे अजूनही कोडं आम्हाला सुटलेलं नाही. तर 21 दिवस माझ्यासाठी द्या अशा पद्धतीचं एक भावनिक आवाहन तुम्ही केलं काय? नाही, सुभाषचंद्र बोसने सांगितलं होतं तुम खून दो मैं आझादी दूंगा, तसं येणारे 21 दिवस मला तुम्ही द्या मी तुम्हाला जीवन देईन असं मी म्हणालो. शेवटी कार्यकर्त्यांना उत्साहित करणं, त्यांना प्रोत्साहित करणं आणि कामाला लावणं हा त्याचा भाग होता. आजची सगळी गर्दी बघितल्यावर विजयाचा किती विश्वास? फार मोठा विश्वास, तुम्हालाही वाटायला आहे जोरात, तुम्ही गर्दी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे काय होणार आहे, फार मोठ्या मताधिक्याने विजय होईल. हे होते कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कागल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि या सगळा उमेदवारी अर्ज भरताना जी काही झालेली गर्दी होती ते पाहता माझा विजय निश्चित आहे अशा पद्धतीची भावना देखील या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.